धन्यवाद डीजे। पहिला चेंडू आपण पाहतोय एकंदरीत दुसऱ्या फेरीतील। मित्रांनो, मला असं वाटतं चौथा सामना आपण पाहतोय। एकीकडे असेल गुंजन इलेव्हन, तर दुसरीकडे असेल बॉस फायटर। दोन बलाढ्य संघादरम्यान होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। दोन षटकीय सामना, गोलंदाजीचा भार घेतला जाते सतीश चावरे, स्वतः कर्णधार गुंजन इलेव्हन संघाचे गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत। इथे मात्र गडई सुमारे आपले हात खोलतोय, इरादे स्पष्ट करतोय। गणेश तुम्हारे मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दिसतो। एकंदरीत पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावतोय आणि दाखवून देतोय का त्याच्यावर जिम्मेदारी दिली आहे बॉस फायटर संघाचं प्रतिनिधित्व करण्याची। बॅकफुटला गेले, कट करायचा होता आणि पॉइंट रिजन मध्ये येत थोडस चुका झाल्या। एकंदरीत या चेंडूवर मिळते एक धाव एकेरी धावेने, धावफळक पुढे सरसावलं जाते। अद्यापर्यंत 8 धाव संख्या आपण पाहतोय मित्रांनो स्कोर कार्ड वर। दोन षटकीय सामना मित्रांनो, सतीश तावरे एका षटकाराचा मार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम करतोय आपल्या गुंजन इलेव्हन या संघासाठी। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अभी ठाकूर आता मात्र दाखल झालाय। मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती, दोन षटकार आणि एक चौकार मात्र त्याने लगावला होता, परंतु या चेंडूवर बॉलरच्या डोक्यावरून चेंडू ढकलायचा होता। अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली। दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीवीर, एकीकडे अभि ठाकूर आणि दुसरीकडे गणेश जोमारे, या दोन्ही फलंदाजाच्या मार्फत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावा। दरम्यान सुवर्ण संधी असणारे अभि ठाकूर जर षटकाराची हॅट्रिक लगावली जाईल तर तब्बल 2000 पारितोषिक लागलं गेलंय। ते म्हणजे अरुण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भातण यांच्या वतीने। आणि प्रदीप भोईर याला देखील संधी आहे, जर एखादी झेल त्याने टिपली तब्बल 200 रुपयांचा मानकरी ठरला जाईल। आणि हे पारितोषिक वितरण केलं गेलं आहे आणि पारितोषिक लावलं गेलं आहे लक्ष्मण भोईर यांच्यातर्फे। पक्षिसांची पुन्हा एकदा खैरात मित्रांनो आपण पाहतोय भातान प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी। एकंदरीत हा चेंडू आपण पाहिला, ढकलला गेला होता डीप फाइन लेग रिजन मध्ये आणि या चेंडूवर मिळतात दोन धावा। या दोन धावेने एका षटकाचा वाजवी खेळ संपला जातोय मित्रांनो। एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय बॉस फायटर संघाची धाव संख्या बिनगडीबाद 13। धन्यवाद धन्यवाद अतिश मगर। आपण पाहतोय मित्रांनो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला जातोय आणि बिनगडीबाद 13 अशी धाव संख्या उभारली जाते। अभि ठाकूर याला संधी आहे मित्रांनो, तब्बल 3 षटकार जर त्याने लगावले, लगातार 3 षटकार लगावले तर अरुण पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या नावावर इथे दिलं जाईल मित्रांनो। आणि तशीच संधी असणारे प्रदीप भोईर याला एखादी झेल जर त्याने टिपली तर तब्बल 200 रुपयाचं मानकरी ठरला जाईल आणि हे पारितोषिक लावलं गेलं आहे लक्ष्मण भोईर यांच्या मार्फत। वळतोय मित्रांनो मैदानाच्या आत, पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला होता गोलंदाज प्रदीप भोईर यांच्या मार्फत। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, अभि ठाकूर आता मात्र पूर्णपणे गतीने बीट केलं जात आहे आणि धावची जी संभावना मात्र रोखली जात नाही आणि इथून बसतोय पहिला आदरा।
अमोल ठाकूर, अमोल ठाकूर यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. अमोल ठाकूर कम ऑन प्लीज इमिजिएटली. पंधरा धावसंख्या लागली जाते मित्रांनो धावफळकावर. पहिला हादरा बसल्यानंतर अभि ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अलंकार भोईर, परंतु ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गणेश सुमारे. आपले इरादे स्पष्ट करतोय, चेंडू ढकलून दिला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु तिथे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु या निर्णायक क्षणी इथे मात्र आमचे आयोजक सुचवतात हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. शेवटचं षटक मित्रांनो प्रगती पथावर असताना धावसंख्या अद्यापपर्यंत 21 लगावली जातीये. मोठा फटका जरूर मारायचा होता बॅटच्या रडार मध्ये, मात्र चेंडू येत नाही आणि थेट विसावला जातोय चेंडू यष्टीरक्षक सुधीर चिखलेकर यांच्या हातामध्ये. इथून येतो एक निर्धाव चेंडू, एक षटकाराचा मार खाल्लाय, परंतु अनुभवाचं प्रदर्शन केलं जातंय प्रदीप भोईर यांच्या मार्फत. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक मित्रांनो पाहणं गरजेचं. गणेश जुमारे कर्णधार कशा प्रकारे फटके लगावेल, परंतु इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आणि गणेश जुमारे देखील बॅक टू द पॅवेलियन. धन्यवाद धन्यवाद. इथे एक अनाउन्समेंट आहे आतिश मगर, निलेश जुमारे यांचा मोबाईल हरवला आहे, तर कुणाला मोबाईल मिळाला असेल, कोणाकडे मोबाईल जर चुकून राहिला असेल, ओप्पोचा मोबाईल आहे मित्रांनो जर तुमच्याकडे असेल तर प्लीज निलेश दुमारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फ्लाईट मोडला मित्रांनो टाकला गेलाय, तर प्लीज विनंती करतोय आपल्या गावची प्रीमियर लीग, आपल्या गावचा हा खेळ आणि यामध्ये मोबाईल हरवलाय आपल्याच गावातील एक व्यक्ती आहे मित्रांनो, प्लीज कोणाकडे असेल चुकून राहिला असेल तर प्लीज समालोचन कक्षामध्ये संपर्क करायचा आहे. दरम्यान प्रमुख मान्यवरांची उपस्थितीत आहेच, माननीय वसंतदादा काठवले उपसभापती हे सुद्धा प्रथम सामन्याला उपस्थित होते, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच सुभाष भोईर, माजी सरपंच कृष्णा गातडे, त्याचप्रमाणे विष्णू ठाकूर आणि राजेंद्र अभंग सोसायटी आष्टे यांच्याकडून जे साहेब इकडे आलेले आहेत त्यांचंसुद्धा भातान प्रीमियर लीग यांच्याकडून मी जोरदार स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे विनंती करतो की जे क्षेत्ररक्षणचा संघ आहे त्यांच्या कर्णधाराला विनंती आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टाईम 5:30 झालेला आहे, मला बऱ्याच इकडनं सूचना येत आहेत की सामने लवकरात लवकर उरकावे लागणार आहेत, त्याप्रमाणे कृपया सर्वांनी आपले सगळे गावातले संघ आहेत आणि सगळ्या गावातल्या संघांनी सहकार्याची निश्चितपणे अपेक्षा करतो. मला वाटतं सलामीवीर 2 मैदानात उतरलेले आहेत आणि जो संघ आहे आता क्षेत्ररक्षणाचा आहे आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. किशोर You got that good and bad, you got that good and bad.
कृपया एक सूचना आहे, बॉस फाइटर सुधीर याच्या संघाने सामना संपल्यानंतर जेवढे पण जे जार आहेत पाण्याचे ते सर्व जमा करून गणेश जुमारे प्रोप्रायटर यांच्याकडे जमा करायचे. 12 गेंदे और 22 रनों की सख्त जरूरत. यहाँ पर दो ओवरों का मुकाबला गुंजन सुनील वर्सेस बॉस सुधीर इन दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है. पहले बल्लेबाजी करते हुए बॉस फाइटर ने 21 रन बनाए. जीत के लिए 22 रनों का सख्त जरूरत है गुंजन 11 टीम को. देखना है पार्थ 11 आणि संजय 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. इस बीच बातानेट की तरफ से गेंदबाजी का भार संभाले हुए अलंकार होईर और उनके सामने बल्लेबाजी के लिए राइट हैंड बैट्समैन सतीश टावरे जो कि एक अच्छे बल्लेबाज की कुमार रखते हैं. भातन टीम में काफ़ी अच्छी मैदानों पे उन्होंने बल्लेबाजी करके दिखाई है, लेकिन जो अलंकार है वो भी अच्छी गेंदबाजी करने का मुजाहरा करते हैं. इस बीच अंपायर को राइट आर्म और आउट द विकेट. इस बैक बैक टू बॉलर खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में, वहाँ पर थोड़ी सी मिस फील्डिंग, इसी का खामियाजा भुगतना पड़ा फील्डिंग वाले टीम को. यानी कि 2 रन आसानी के साथ दौड़ के पूरे किए बल्लेबाज सतीश ने अपना अकाउंट खोला है 2 रनों से. जीत के लिए अभी भी 11 गेंदे और 20 रनों की जरूरत गुंजन 11 टीम को, जो कि सुनील सते पैकर है गुंजन 11 के, वो स्कोरर का काम कर रहे हैं. इस बीच सतीश का अच्छा शॉट और लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर एक दलदलाता छक्का. तो जैसे जैसे मैच प्रोग्रेस कर रहा है, अच्छी की बल्लेबाजी कर रहे हैं सतीश टावरे, एक चौका और एक 2 रन और एक छक्का लगाया हुआ है अपनी इनिंग में. निजी 8 रन की कुल योग पर बल्लेबाजी कर रहे हैं अलंकार. फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद थी, पटकी हुई गेंद और बल्ले का बाहरी सिरा लेते लेते बच गए और गेंद सीधी गई विकेट कीपर के दस्तानों में. यानी कि डॉट गेंद की भी समाप्ति. 3 गेंदे अभी भी स्कोर बोर्ड पे 8 रन लगे हुए हैं. यानी कि जीत के लिए अभी लक्ष्य दूर है, लेकिन सतीश टावरे जैसे बल्लेबाज किसी भी समय मैच का पलड़ा अपनी तरफ खींच सकते हैं. इसी बीच अलंकार एक बार फिर शेपल करके अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, लेकिन गेंद पैड पर जाके टकराई और वहीं पर लुढ़क गई. खुद अलंकार जो कि गेंदबाज है, उन्होंने जाकर गेंद को उठाया. तब तक बल्लेबाज के पास पूरा समय था 1 रन पूरा करने का. इस 1 रन की मदद से कुल रन संख्या में इजाफा, कुल रन संख्या पहुंची है 9 रन. यानी कि पहला ओवर जारी है अलंकार के रूप में, अच्छी गेंदबाजी तो कर रहे हैं, लेकिन सतीश टावरे और प्रदीप भोईर जो कि पहली बार स्ट्राइक पे आएंगे, आने वाली 2 गेंदों का किस प्रकार से समाचार लेंगे ये देखना काफ़ी लाजमी होगा. इसी बीच फिर से एक बार तैयार फील्डिंग अमोल ठाकुर कुठे असतील या कमेंट्री बॉक्स मध्ये या. इस बीच फिर से एक बार ऑन द ड्राइव खेलना चाहते थे, लेकिन गेंद ऑफ स्टिक के ज्यादा बाहर गई थी और अंपायर ने इसको वाइड करार दिया. पार्थ 11 आणि संजय 11 भातान दोन्ही संघाचे कर्णधार कृपया समालोचन कक्षात यायचे. उंच परपटका आहे, बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू जातोय हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु झेल घेण्यापासून मात्र वाचतोय. 2 धावा पूर्ण करतोय या दरम्यान प्रदीप भोईर पोचतोय वैयक्तिक आपल्या 2 या धावसंख्येवर. धावसंख्या पोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे पहिलं षटक संपलंय, धावसंख्या 1 बॉल अजून बाकी आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. धावसंख्या आहे ती 12. 5 चेंडू संपले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक गेंडवर फलंदाजी करतोय तो प्रदीप. आता मात्र पूर्णरित्या फसला आहे आणि चेंडू सरळ जातोय किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जे होते सांगता षटक संपल्यांचा इशारा येतोय. डीजे मास्टर एक शिवाजी महाराजांचा चांगलं गाणं होऊन जाऊ द्या.
बर बॉस फायटर मधील शत्ररक्षक राम भोईर इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी एक सूचना आहे, जर कॅच घेतली तर दिलेश भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक जमा आहे. उर्वरित एका षटकाचा खेळ शिळक आहे आणि एका षटकामध्ये मला वाटतं 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. सरपंच पुढच्या सामन्याचा टॉस उडून घ्या. पार्थ 11 वर्सेस संजय भोईर 11, तानाजी पाटील आणि साहिल भोईर यांच्यामध्ये टॉस. सरपंच सुभाष माधव भोईर करणार आहेत. दरम्यान 6 चेंडू आणि 10 धावांची गरज, अतिशय रोमहर्षक सामना होतोय. एखादा चौकार आणि पहिला चेंडू आणि YouTube 24 याला विनंती आहे की जे लहान लिटल बॉईज डान्स करतात त्यांचंही सुद्धा चित्रीकरण करायचंय. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार सतीश टावरे यांनी लावला. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत असा षटकार लागवला आणि दुसरा चेंडू मात्र स्वयर निघतोय. म्हणजे पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आता मात्र समीकरण थोडंसं बदललं. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आहे तो गणेश झुमारे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 4 धावा आता मात्र पुन्हा एकदा उंचावरून फटका मारला आणि हा म्हणता चौका येतो सरळ षटका. Our little dancing girl, she's dancing very well and YouTube-च्या माध्यमातून हा सामना दिसतोय आणि I'm gonna be